श्री स्वामी समर्थ, स्थूल शरीर म्हणजे आपले शरीर। परमेश्वराने हे मानवी शरीर नराचा नारायण बनवण्यासाठी आपल्याला दिलेले असते। मानवी देह हा परमेश्वराकडे घेऊन जाणारे एक वाहन आहे। या साधनेद्वारे मनुष्य आत्म्याचे ज्ञान प्राप्त करू शकतो व इतरही अनेक प्रकारचे ज्ञान प्राप्त करू शकतो। ईश्वर भक्ती, योगसाधना व ध्यानधारणा इत्यादींद्वारे मानव नराचा नारायण बनू शकतो, ईश्वर बनू शकतो। इतके या देहाचे महत्त्व आहे। काही महायोगी तर हाडामासांच्या नरदेहालाच चैतन्य बनवतात व हजारो वर्षे जगत कल्याणासाठी तपस्या करत राहतात। भारतातील हिमालयासारख्या अनेक पर्वतातून असे ऋषी महायोगी आजही वास्तव्य करून आहेत। काही योग्यांच्या देहात तर असंख्य देवदेवता स्वेच्छेने येऊन राहतात व त्यांची सेवा करतात। नरदेहरूपी साधन मानवाला देऊन ईश्वराने मानवावर असंख्य उपकार केले आहेत, कारण या नरदेहाद्वारेच जीवनमुक्ती प्राप्त होते। देवांनाही जीवनमुक्ती प्राप्त होत नाही। स्वर्गात राहणाऱ्या देवांना जर मुक्ती प्राप्त करायची असेल तर त्यांना पृथ्वीतलावर मानव रूपाने जन्म घ्यावा लागतो, परंतु ईश्वराच्या आज्ञेशिवाय त्यांना पृथ्वीवर मानव जन्म घेता येत नाही। भूतपिशाच यांना तर 5-5, 10-10 हजार वर्षे मनुष्यजन्म मिळत नाही। म्हणून म्हणतात की मनुष्यजन्म दुर्लभ आहे, मनुष्यजन्म प्राप्त होणे अति दुर्लभ। मनुष्यजन्म प्राप्त झाल्यानंतर ईश्वराची भक्ती प्राप्त होणे किंवा ईश्वराची भक्ती करणे हे त्याहूनही दुर्लभ व जीवनमुक्त ज्ञानी सिद्धपुरुष भेटणे ही गोष्ट सर्वाहून दुर्लभ। आणि इतके मनुष्यदेहाचे महत्त्व सर्व साधूसंतांनी वर्णन केले आहे। सांप्रत कलियुगामध्ये पृथ्वीतलावर माणसाची रेलचेल झालेली आहे, त्यामुळे साहजिकच मनुष्य जन्म दुर्लभ आहे असे साधूसंतांचे म्हणणे हास्यास्पद वाटणे शक्य आहे। परंतु प्राचीन पुराणामध्ये असे लिहिलेले आहे की कृत, त्रेता, द्वापर या तीनही युगातील पापी जीवात्मे असंख्य वर्षे यातना लोकात यातना भोगत असतात। त्यांना कलियुगामध्ये मानव रूपाने जन्म दिला जातो व त्यांना आध्यात्मिक प्रगतीची एक संधी उपलब्ध करून दिली जाते। यामुळे कलियुगामध्ये पृथ्वीतलावर माणसांची रेलचेल होते। कलियुगामध्ये मानवाने जर मानव देहाचा दुरुपयोग केला तर त्यांना फार मोठ्या शिक्षा भोगाव्या लागतात व पुढे हजारो वर्षे परत मनुष्यजन्म मिळत नाही। लोकांनी ईश्वरभक्ती करावी म्हणून सर्व लोकांच्याही पलीकडे राहणाऱ्या अत्यंत श्रेष्ठ अशा योग्यांना परमेश्वर पृथ्वीतलावर जन्म घ्यायला लावतो। ते पृथ्वीतलावरून मानव रूपाने जन्माला येतात व समाज प्रबोधनाचे कार्य करतात। काही समाजाला उपदेश करतात तर काही न बोलता समाजाला सन्मार्गाला लावण्याचा प्रयत्न करतात, तर काही दिव्य ग्रंथ निर्माण करून समाजामध्ये ईश्वरभक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। अगदी अनादि कालापासून अशा प्रकारे हे ईश्वरी कार्य सुरू आहे। त्यामुळे मनुष्य जन्म हा इतका दुर्लभ असल्यामुळे आपल्याकडे नामस्मरणाशिवाय पर्याय नाही। त्यामुळे सतत ईश्वराचे स्मरण घेणे म्हणजेच नामस्मरण करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे व या मोहमायेतून फसण्यापेक्षा नामस्मरण करणे हे कधीही चांगले व त्यातून सुटका करून घेणे हे त्याहूनही चांगले। श्री स्वामी समर्थ।